कायद्याचा दुरुपयोग करून महिला पुरुषांचा छळ करत असल्याचा आरोप व त्यामुळे कुटुंब व्यवस्था कोलमडत चालली असल्याचा आरोप पत्नी पीडित पुरुष आघाडीच्या वतीनं करण्यात आलाय. देशात कायद्याचं कवच महिलांप्रमाणे पुरुषांना सुद्धा देण्यात आलं आहे, परंतु आधुनिक काळात महिला पुरुषांना महिलांसाठी केलेल्या कायद्यातील तरतुदीचा गैरवापर करून छळत आहेत, त्यामुळे त्यात बदल करण्यात यावा असं मत पत्नी पीडित पुरुष आघाडीनं केलं आहे. महिला केवळ पोटगीसाठी पुरुषांवर छळांचा गुन्हा दाखल करत आहेत, त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण कमी होत असून त्यामुळे पुरुषांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागत असल्यानं त्याचबरोबर मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन कुटुंब व्यवस्था कोलमडत चालली आहे. त्यासाठी सध्या असलेल्या कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचं मत पत्नी पीडित पुरुष आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. त्यांनी वाळूस भागात पत्नी पीडित आश्रम तयार केला असून त्यामध्ये सध्या 6 पत्नी पीडितांना आश्रय देण्यात आला असल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे पत्नी पीडितांसाठी रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट केलं. पत्नी पीडित पुरुष आघाडी मतलब ये है कि जो लोग पत्नी से परेशान है, पत्नी जब उसके ऊपर केसेस वगैरह दाखिल कर रहे हैं, पत्नी से परेशान मतलब पत्नी पीड़ित पुरुष, जो पुरुष पत्नी से परेशान है. और ये आश्रम का ये है कि जो पत्नी पीड़ित जो पुरुष रहता है तो याच्यात काय होता है, जेव पत्नी टाकत गेले केसेस का तो संन्यासी बनून जातो, मग त्याला काय घरदार कोणी येऊ देत नाही जवळ, आणि अशा कंडिशनमध्ये तो इतका हदबल होऊन जातो का जायचं कोणाकडं. कुठं जरी गेला तो जर दुसऱ्याला सांगायला लागला तर तो सांगतो, यार तुला का बायको सांभाळला जात नाही का, तू काय माणूस आहे का, लग्न कशाला केलं, अशा काहीतरी त्या गोष्टी त्याला ऐकाव्या लागत्या आणि या सगळ्या गोष्टीतून त्याला जावं लागतं. मग त्याचं मानसिक खच्चीकरण होतं. मग अशा वेळेस त्याला त्याने विचार करतो तो जायचं जायचं कुठं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. जेव्हा त्याला एखादा समधुखी भेटतो तेव्हा त्याचं ते मन हलकं होतं आणि मन हलकं झाल्याच्या नंतर त्याच्यातलं जे काही मनातल्या मनात जो काही दडपण असतो तो त्याच्यातून निघाला जातो. मग आपण या आश्रमामध्ये काय तर त्याला एक मोरल लोकांना आला म्हणजे तो जेव्हा घाबरलेला आहे तर परिस्थिती असतो अशा याच्यामध्ये आपण त्यांना एक मोरल सपोर्ट करतो. घटस्फोट घ्यायचा बाकी बाईचं बाजूला राहतं, पण ते फक्त पेन्शन पोटगी म्हणजे आले का घटस्फोटाच्या हे सोडून देते. आणि पोटगी मागायच्या चक्करमध्ये ते डोमेस्टिकमध्ये मागा, सेक्शन 9 मागा, माधन जे ते 2-4 वेळेस तिने पोटगी मागितली तिला 10-5 हजार रुपये पोटगी सुरू झाली का ती घटस्फोट त्या माणसाला देतच नाही. ती फक्त ते पेन्शन आपलं कसं वाढेल याचा तो विचार करत राहते आणि या पेन्शन प्लॅनमुळे ते तिचं तर आयुष्य बरबाद होत आहे, याचं पण बरबाद होत आहे. म्हणून आम्ही हे केलं की या ठिकाणी लोक येतील, आम्ही यांना ट्रेनिंग देऊ की बाबा तुम्ही या सिस्टमच्या विरोध करा आणि लढा. आपण आत्महत्या करणं आपल्याकडचा हा पर्याय नाहीच, त्यांनी सिस्टमचा विरोध करा, आपण यातून बाहेर येऊ, यासाठी मी आश्रम चालू केला. आज असं दिसतंय की बऱ्याचशी पत्नी पीडितावर अन्याय होत चाललेला आहे आणि हा अन्याय पोलीस यंत्रणेकडून होतोय आणि न्यायालयाकडून सुद्धा होतोय. बऱ्याचशी असं बघितलं की जेव्हा पत्नी पीडित हा पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस त्या पत्नी पीडिताची जेव्हा पत्नी पोलीस स्टेशनला जाते त्यावेळेस त्या पत्नीची कोणतीही चौकशी न करता त्या पतीच्या विरोधात नातेवाईकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो. पण जेव्हा पती हा जातो पोलीस स्टेशनला तेव्हा त्याची हॅरेसमेंट केली जाते आणि त्याला विचारलं जाते तुला असे कधी कधी असं बोललं जातं की तुला बायको नांदवायला जमत नाही, तुझ्यात प्रॉब्लेम आहेत, असे भरपूर काही गोष्टी बोलल्या जातात. त्यानंतर हे प्रकरण जेव्हा पत्नी न्यायालयात नेते त्यावेळेस न्यायालयसुद्धा असं विचार करते, न्यायालयसुद्धा या दृष्टिकोन त्यांच्याकडे बघते की तुझाच काही प्रॉब्लेम असला पाहिजे. आणि मजूर करणारा असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पोटगी 25-25 हजारापर्यंत पोटगी लावली जाते. पण त्यामुळे असं होतं की त्या व्यक्तीला एक तर आत्महत्या करावी लागते किंवा त्याला गुन्हेगारीचा मार्ग अवलंबा लागतो. कारण पोटगी जर नाही भरले तर वारंवार वारंट निघतात आणि वारंट निघले तर त्याला काय होतं की हॅरेसमेंट होऊन जाते. आणि विचार करतो की मग असं जगण्यापेक्षा आपण कोणाची हत्या करून किंवा कोणाला मारून जर जगलो तर काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळं सरकारने या सिस्टममध्ये जे लोक आहेत की जे सिस्टमचं फॉलो करत नाहीत, जे पालन करत नाहीत, यंत्रणा ज्या आहेत संवैधानिक यंत्रणा जे राबवलेल्या आहेत, जसे पोलीस यंत्रणा असेल, न्यायालयीन यंत्रणा असेल, त्यांनी पुरुषांना कायदेशीर स्त्री पुरुष समानता असताना त्यांनी स्त्री पुरुष समानता दृष्टिकोन बघा पाहिजे आणि त्यांचा सुद्धा एक व्यक्ती म्हणून विचार करायला पाहिजे असं आम्हाला संघटनेच्या वतीने. आज काय होत आहे की प्रत्येक पत्नी पुरुषाच्या विरुद्ध 498 दाखल करते, 498 DV हे ते या वयाच्यामुळे काय होत आहे की माणूस हरास होऊन परेशान होत आहे. आणि स्त्रीला काय वाटतं की 498 टाकली आणि DV आणि 125 टाकली, 125 तिला पोटगी मिळाली की बस तिला म्हणजे पुरुष हा एक ATM मशीन सारखा वाटला, फक्त पैसे कधी आपला दर महिन्याला आपला पैसे मिळाले आपलं भागलं आणि तो ती काय करते घटस्फोट द्यायला नाकारते. आणि तिथे जर उदरनिर्वाह जर ह्या येणाऱ्या पैशामुळे होत असेल तर मग ती बिंदास राहते. आणि इथं सासरच्या लोकांचा पुरुष मंडळीतर्च्या लोकांना ते परेशान करते. तर आज आम्हाला फक्त एवढंच पाहिजे महत्त्वाचं, आम्हाला शासनाला किंवा सगळ्यांना हे सांगायचे की बा जसं महिलांकडून कायदे आहे तसे पुरुषांकडूनही व्हावे. आणि 498 जो दुरुपयोग होतोय तो
तो टळला आणि जर कधी हे झालं तर हे स्त्री जे पुरुषाला एटीएम सारखे जे समजते किंवा पैशाचं प्लॅनिंग जे करते ते होणार नाही आणि याच्यातून बऱ्या 498 जर नाही झाली तर बरेचसे आपले प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात असं आम्हालाही वाटतंय. मेरी बीबी का जो है तो दूसरे के संगत अफेयर था. मैंने जब अफेयर मैंने जब देखा, देखने के बाद उसने उसको मालूम पड़ा कि मैं को मालूम पड़ा तो उसने 498 किया, डोमेस्टिक वायलेंस किया, से तीन और चार कलम दाखिल किए. अब उसके अंदर मैं जो है तो क्रॉस कंप्लेंट देने के लिए बेगमपुरा पुलिस चौकी में गया. मैं बोला तुमने मेरे ऊपर गुनाह दाखिल किए, तुम्हारे कहने स्टेटमेंट है उसका कि उसने मेरे अफेयर से लिख के देने के बावजूद भी तुम मेरी क्रॉस कंप्लेंट लो कि लेना भी गुनाह है देना भी गुनाह है. तो उन्होंने बोला कि वन सेट कानून रहता, एक सेट कानून रहता लेडीज़ की तरफ कानून रहता. अब मैं उससे बहुत परेशान हुआ. अब मैं परेशान होने के बहन के घर पे रह रहा तो बहन का भी नाम डाला, फिर बहन का भी नाम डालने का बहन भी मेरा लड़ने लगा कि बोले तेरी वजह से मेरे को प्रॉब्लम हो रही. तो मेरे को जो है तो पेपर में मैं ऐड देखा पत्नी पीड़ित पुरुष आघाड़ी, वो ऐड देखने के बाद मैंने सर को भारत फुलारे सर को कॉन्टेक्ट किया. उन्होंने मेरे को कॉपरेट करके मैं जो है तो यहाँ रहने के लिए मेरे को जगह दी, एकदम सुविधा दी, यहाँ सब अच्छे से रहे.